थँक्स सैली, सैली तू आहेस ना म्हणून मला कसलीही काळजी नसते. मी एकदम निर्धास्त असते बघ. आई अहो असं थँक्यू म्हणून मला परक का करताय? मी हे सगळं माझ्या बाबांसाठीच करतेय ना. आजी, भाऊ, बाबा ही सगळी नाती मला माहीत तरी होती का? ती मला ह्या कुटुंबामुळेच मिळाली आहेत ना. मग माझ्या घरासाठी मी एवढं केलं हक्काने तर काय बिघडलं? कर कर, नक्की कर. सैली तू ना या घरची लक्ष्मी आहेस, अन्नपूर्ण आहेस अगं तू. आणि तू आजचा स्वयंपाक मनापासून केलायस ना, बघ सगळेजण तुझं किती छान कौतुक करतील. आई माझं कौतुक न झालेलंच बरंय, कारण बाबांनी असं थेट सांगितलं नव्हतं की सगळा स्वयंपाक सायलीनी करावा. त्यांनी फक्त अडून तसं सुचवलं होतं. आणि आज जर सगळ्यांसमोर तुम्ही सांगितलं ना की स्वयंपाक मी केलाय तर कदाचित त्यांना आवडणार नाही आई. आणि आजच्या दिवशी काहीही बिनसायला नकोय. सायली तू कुठच्या मातीची बनलेस ग? तू ना नेहमी दुसऱ्यांचाच विचार करत असतेस. मैबच्छेट निघायचं का आता आपण? तो प्रताप तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल. आता काय, तू त्याच्यासाठी मोठा देव आहेस ना. चल थांबा थांबा, थोडा धीर धर थोडा. आता काय कशासाठी थांबलो आपण सांगतो. कळलं कशासाठी थांबलो होतो ते? हा वा साक्षी बेटा, छान सुंदर दिसतेस एकदम. वा ते काय म्हणतात ना, साजूक तुपातली पोरगी. चला एक एक मिनिट, म्हणजे ही एवढी तयार होऊन नक्की चालली आहे कुठं? डोंट टेल मी हा की तू आमच्या बरोबर सुभेदारांच्या घरी डिनरला येतेस. मग तुम्हाला काय वाटलं इतकी नटून मी घरात टीव्ही बघत बसणार आहे? मी तुमच्या बरोबर डिनरला येते. महिपत तू काय नशापाणी केलंयस का? कोणाच्या घरी चाललोय आपण? सुभेदारांच्याकडे. तो अर्जुन सुभेदार अजूनही आश्रमाची मर्डर केस लढतोय आणि साक्षी त्यातली मेन गुन्हेगार आहे. आणि तू, अरे ही त्याच्या समोर यायलाच नकोय आणि तू तिला काय घेऊन चाललायस? या सगळ्याचा आम्ही विचार केला नाही असं वाटतंय का तुम्हाला? हो विचार केलाय तुम्ही. नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी बिघाड झालाय. लोक संकटापासून दूर पळतात आणि तुम्ही संकटाबरोबर डिनर करायला निघालाय. अग्र शेठ, मैपत बरोबर असताना घाबरताय कशाला? आणि एक फॅमिली दुसऱ्या फॅमिलीकडे जेवल जाते, ते काय आपल्याला हाकलून थोडीच देणार आहेत? शिवाय माझी ही साक्षी सुंदर सुशील घरंदाज मुलगी बघून ना त्या घरातल्या बायका इम्प्रेस होतील. काय पुढे ही निर्दोष सुटण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल. मैपत, त्या घरातल्या बायकांमध्ये एक बाई सायली आहे, विसरू नकोस. तिचं काय करायचं? सायलीला काय घाबरताय तुम्ही? अरे बेडूक किती फुगला ना त्याचा बैल होत नाही. मग तिची काय भिशात आपल्या समोर? हा नागराज शेठ, हे तोंडावरचं टेन्शन आहे ना धुवून टाका. चला तुम्ही दोघही विषाची परीक्षा घेताय. सापालाच विषाची भीती दाखवताय. सापाला विषाची भीती नसते कधी. माझा प्लॅन माझ्या डोक्यात फिट आहे. निघूया. चला लेट्स गो. चला. सगळंच खूप छान दिसतंय हा विमल. कुठलाही पदार्थ आहे ना तो जिभेपर्यंत पोचायच्या आधी नजरेला सुखावणार असायला हवा. आणि ही सायलीला एकदम छान जमतो बघ. हो ना वहिनी, आणि चवही खूप छान असणार आहे. आपल्या सायलीताईंनी केलंय म्हंटल प्रश्नच नाही. बरं हो विमल, फक्त तू ह्याच्या तिनं कोथिंबीर घालायची बाकी. हा वहिनी, तेही ताईंनी चिरून ठेवले. त्या म्हणाल्या की आयत्या वेळेला घालू आपण. अरे वा, सगळी तयारी उत्तम झालेली दिसते. कल्पना, स्वयंपाक तयार आहे ना? हो हो, हे काय सगळं काय तयार आहे. आणि चव सुद्धा तुम्हाला हवी तशीच आहे. छान. अहो मी सायलीला ना पुरे, मी सांगितलंय तसं केलंय ना सगळं. मग आणखी डिटेल्स नको आहे. चला पाहुणे येतील तयार व्हा, मी बघून येतो. हो.
नागराज, सुभेदारांचं घर म्हणजे पॅलेस आहे हे तुम्ही मला सांगितलं नाही आधी. आणि अण्णा, असं कारण जर तर आपल्या बंगल्याबाहेरही नाही आहे. फिरले ना डोळे. हे तर आता घर आहे. अजून असे 3 बंगले आहेत यांचे, सुभेदारांचे. किती? 3. बाकी जमीन जुमला, मालमत्ता, ते तर काही विचारूच नका. शिवाय दोन्ही पोरं सेटल. अर्जुन सुभेदार मोठा वकील, आणि धाकटा अश्विन सुभेदार डॉक्टर, त्याचं स्वतःचं क्लिनिक. नुसता पोत भरून 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 पैसा आहे यांच्याकडे. पैसा आहे, पैसा होता. आता या मैपतची नजर पडली याच्यावर, काही दिवसातच सगळं बस. बिचारे सुभेदार, त्यांना कळणारही नाही प्रतापला मोहरा बनवून आपण त्यांची काय अवस्था करणार आहोत ते. नगरशेठ, प्रतापला मी जो काही पैसा पुरवतोय त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीचा तर हा नुसता बंगलाच आहे. ऑफकोर्स. मग हा प्रताप फायनान्सर शोधत का फिरत होता? मग काय, बंगला विकून फायनान्स उभा करायला पाहिजे त्याने का? एका ऑर्डर साठी स्वतःच्या आईच्या नावावर असलेली प्रॉपर्टी विकणार तो? काय मैपत, मैपत हे स्वाभिमानी माणसं असतात ना, ती आईच्या इस्टेटीवर मनोरे नाही बांधत. आणि प्रताप सुभेदार कर्तृत्ववान आहे. हा जो काही बिझनेस आहे ना, तो त्याच्या एकट्याचा आहे. मग तर हे आपल्या फायद्याचंच ठरलं ना, है ना अण्णा? नाहीतर या पॅलेस मध्ये अशी ग्रँड एंट्री कशी मिळाली असती आपल्याला? अरे या या मैपत शेठ. अरे नागराज बघत काय राहिलायस, घेऊन येते ना. आलो आलो, या, वेलकम. आले वाटत विमल, ते फ्रीज मध्ये वेलकम ग्रीन ठेवले, ते ग्लास मध्ये होत आणि ट्रे मध्ये नीट पैकी मांडून ठेव. जा जा जा, लवकर जा. हो. मम्माची लाडकी सून दिसत नाहीये. आता कशाला तिची आठवण काढते, बसली आणि तिच्या रूम मध्ये राहू देणार तिकडेच. मोना, मग असंही मोठमोठ्या पाहुण्यांसमोर कसं वागायचं असतं त्या अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलीला काय कळणार आहे. तिने फक्त स्वयंपाकच करावा. ए आले आले. ए मम्मा आले. या पूर्णाई, मग कोण आले? हे मैपत चिकरे, माझे फायनान्सर. नमस्कार. ही माझी बायको कल्पना. नमस्कार. नमस्कार. ही माझी मुलगी अस्मिता. हॅलो. आणि तो डॉक्टर अश्विन सुभेदार, माझा मुलगा. नमस्कार. नमस्कार. आणि ही विमल, म्हणजे आमच्या घरचीच आहे. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना भेटून भारी वाटलं आम्हाला. अरे ही माझी मुलगी साक्षी. अग सुखी राहा बाळा. सुखी राहा, सुखी राहा. गोड्याच संस्कार. सगळे आपापली ओळख करून देतात, तर मला वाटतं मीही माझी ओळख करून द्यावी. अरे काय काय हो हे, अहो पूर्वी काहीतरी घडून गेलं असेल म्हणून आपण अनोळखी आहोत का एकमेकांना? नाही, मी सहजच म्हणालो तस. रविराज कसे आहेत? ठीक. अरे आपण इथेच काय गप्पा करतोय, प्लीज बसा ना. प्लीज प्लीज या 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 ये ये सर, बस रे बस. विमल जा सर मध्ये जाणार. बी कम्फर्टेबल, घर आपलंच आहे असं समजा. साक्षी तू काय जॉब करतेस का? नाही नाही, तिला जॉब वगैरे करायची काही गरजच नाहीये. हा आपण बरंच काय काय शिकली ती. मी MBA केलंय. वा. आणि आता अण्णांच्या रिअल इस्टेट मध्ये त्यांना मदत करतेय. छान. एका वेळेला 7-8 कन्स्ट्रक्शन साइट चालू असतात, सो तिथेच खूप काम असत. खरंच केवढा मोठा कामाचा डोलार आहे तुमचा, तेवढंच तुमचं मनही मोठं आहे.
म्हणून आमच्या प्रतापला एवढा मोठा फायनान्स दिला तुम्ही. पूर्णाई, लोकांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आहे त्यांचा. आमचे अण्णा नेहमीच प्रॉफिटेबल बिझनेस मध्येच इन्व्हेस्ट करतात आणि आता त्यांना प्रताप अंकलच्या कंपनी मध्ये खूप पोटेन्शियल दिसतंय. प्रतापराव, आता आपण अनेक वर्ष ना एकत्र बिझनेस करत राहू काय? नक्की नक्की. एक्सक्यूज मी, मी एक फोन घेऊन आले. जातला बोलवून आण जा. हो आणते. त्या बघा आल्याच. अग, माफ करा माफ करा. निघा निघा म्हणतो ना, नाही तर मला नाईलाजानं पोलिसांची मदत घ्यावी लागेल सांगून ठेवतोय. किती ओरडताय, आणि आम्ही इथे काही तोडफोड करायला नाही आलोय. फक्त हा जो कचरा आहे ना, हा उचलून बाजूला करायला आलोय. हा प्लॉट मी विकत घेतलीय. हा जो तुमचा मोडका तोडका आश्रम आहे ना, या ठिकाणी माझं 7-स्टार रिसॉर्ट होणार आहे. तू तू इथे काय करतेस? सॉरी, तुम्ही ओळखता का मला? आपण भेटलोयत का आधी? मी तुला फक्त ओळखत नाही, चांगलीच ओळखून. सायली, तू साक्षीला ओळखते? अग, हे आपले फायनान्सर आहेत ना महिपतराव, त्यांची मुलगी आहे ही. माझी मुलगी सभ्य आहे म्हणून गप्प बसलोय, घुसलो ना मी. अगदी माझा जीव जरी गेला ना, तरी ही जागा मी तुम्हाला मिळून देणार नाही. चला निघूया अण्णा, निघूया. अशा गुन्हेगारांना आपल्या घरामध्ये प्रवेश कधीपासून मिळायला लागला आई? ज्या गुंडांना दारातून हकलवून द्यायला हवं, त्यांना एवढा मानाने का इथे बसवलंय? काय चाललंय हे? काय बोलते ही मुलगी? सायली, अगं काय बोलतेस तू? अगं आपले पाहुणे आहेत हे. महिपतराव, तुम्ही या मुलीकडे अजिबात लक्ष देऊ नका. तशी ही आमची कुणी लागत नाही, पण मोठ्या माणसांमध्ये बोलायची नसती खोड आहे हिला. सायली, अगं पाहुण्यांना असं बोलतात का? अगं बरं नाही दिसत हे.
सुभेदारांचे पाहुणे निदान सभ्य असायला हवेत ना. हे तर धमक्या देणारे गुंड आहेत. कुणी आहे कुणी? सायली बाबा, बाबा आमच्या आश्रमाची जमीन बळकवायला आले होते हे दोघे. आम्हाला खूप वेळा धमकवण्याचा पण यांनी प्रयत्न केला आणि काय झालं नाही म्हणून विलास नावाचा एक गुंडा आमच्या आश्रमात पेरला होता. या साक्षीनी हिनीच त्या विलासचा खून केला आणि मग त्या खुनाचा आरोप आमच्या मधुभाऊंवर ढकलला. पुरे बस झालं. एक शब्द बोलू कसा तू? ओके काका, मला ना आता लक्षात येत आहे की आम्ही कुठे भेटलो होतो. अण्णा, तुम्हाला तो वात्सल्य आश्रम आठवतोय? रिसॉर्टच्या प्लॉट साठी आपण जी जागा चेकआउट करायला एकदाच गेलो होतो ती. हा ते डील, डील तर झालं नाही पण उलट तुझ्यावर कुठेतरी खुनाचं बालण ठाणलं. ही पोरगी त्या आश्रमातली आहे का? हो, मी त्याच मधुभाऊंची मुलगी आहे जे आज तुमच्यामुळे जेल मध्ये. हे पोरी, साक्षीने कोर्टात येऊन सांगितलंय की त्या खुनाशी आमचा काही संबंध नाही. आणि कोर्टात हे सुद्धा सिद्ध झालंय त्या खुनाच्या वेळेस त्या ठिकाणी मी नव्हतेच. आणि हे कोर्टात प्रूफ झालेलं आहे, त्या आश्रमाशी, त्या खुनाशी आणि खून झालेल्या माणसाशी आमचा काही एक संबंध नाहीये. मग झालं तर विषय संपला. याला जे बोलायचं ते बोलू दे पण आमच्या समोर नको. ए मुली, तू आज जा, यांना कामाचं बोलू दे. आजी आहो, पण ह्या असल्या माणसांशी कुठल्याही प्रकारचा संबंधच का ठेवायचा बाबांनी? आणि बाबांनी जर यांच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला ना तर फक्त आणि फक्त नुकसानच होऊ शकत. हे आता तू मला बिझनेस शिकवणार काय ग? तुला या घरात कुणाचंही चांगलं झालेलं बघवत नाही का? म्हणून आमच्या माणसांचा असा अपमान करतेस तू? प्रताप काका, एक मिनिट मला बोलू दे. हे बघ सायली, तुला आमच्याबद्दल खूप गैरसमज आहे ग. त्या प्लॉट मध्ये आम्हाला इंटरेस्ट होता पण तुम्हाला तो विकण्यात इंटरेस्ट नाहीये म्हणाल्यावर आम्ही तो विषय तेव्हाच सोडून दिला. पण त्या आश्रमाच्या ओनरने माझ्यावर खोटा आरोप का केला हेच माहित नाही. का बोलले ग ते खोटं असं? मधुभाऊ कधीही खोटं बोलणार नाहीत. आणि तुझ्यासारख्या पाताळ यंत्री बाईने त्यांचं नावही घ्यायचं नाही हा, कळलं ना? अगं ती साक्षी किती प्रेमाने किती शांत बोलतीये तुझ्याशी, तिचा काहीतरी मान ठेव. पण पूर्णा जी आहो. कल्पना थांबव हिला. नाहीतर हात उचलेल माझा. एका स्त्रीवर हात उचलायचं पाप करायचं नाहीये मला. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.